नमस्कार रसिक मित्रांनो, आपण पाहत आहात नवरंग रुपेरी चे यूट्यूब चॅनल। मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिकांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपला सेगमेंट आहे बात पुरानी बड़ी सुहानी। या कार्यक्रमातून आपण जुने चित्रपटातील गाणी, त्यांचे मेकिंगचे किस्से, असे काही आपल्या मी तुम्हाला काही शेअर करत असतो। आज देखील एक अभिनेत्रीच्या बाबतचा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। याचं कारण असं आहे की 25 डिसेंबर हा जगभर ख्रिसमस म्हणून जरी साजरा होत असला, तरी हिंदी चित्रपट रसिकांसाठी एका अभिनेत्रीचा स्मृती दिन आहे। ही अभिनेत्री कोण होती? ही अभिनेत्री होती साधना। 60च्या दशकातली तरुणांची अतिशय लाडकी असलेली अभिनेत्री साधना। 25 डिसेंबर 2015 या दिवशी तिचं निधन झालं। मित्रांनो, अभिनेत्री साधनाच्या लहानपणीचा हा एक किस्सा आहे, खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे। अभिनेत्री साधना एकदा लहानपणी तिला आपल्या मैत्रिणींच्या समोर अक्षरशः मान खाली घालावी लागली होती। याचं नेमकं कारण काय होतं, कोणत्या कारणांमुळे तिला तिच्या मैत्रिणींच्या समोर रडू कोसळले होतं, खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे। मित्रांनो, अभिनेत्री साधना शिवदासानी हिचा जन्म 2 सप्टेंबर 1941। वयाच्या 14व्या वर्षी ती नृत्य शिकायला मुंबईच्या एका डान्सिंग स्कूलमध्ये जात असे। या डान्स स्कूलमध्ये एकदा अभिनेते राज कपूर आले आणि त्यांनी डान्स मास्टरला सांगितले की तुमच्या विद्यालयातील चांगल्या डान्स करणाऱ्या मुलींना मला माझ्या एका चित्रपटातील डान्समध्ये घ्यायचे आहे। हे ऐकल्यानंतर त्या स्कूलमधील सर्व मुलींना खूप आनंद झाला। मग त्या नृत्य शिक्षकाने सिलेक्टेड 5 मुलींना राज कपूर यांच्याकडे पाठवले। या 5 मुलींमध्ये आपल्या साधनाचा देखील नंबर होता बरं का। साधनाला अर्थातच खूप आनंद झाला, कारण राज कपूर आणि त्यांचे चित्रपट यांची जनमानसावर त्या काळात असलेली जबरदस्त छाप तिला माहीत होती आणि अशा सुपरस्टारच्या चित्रपटात आपल्याला डान्स करायला मिळणार ही भावना तिला खूप सुखावून जाणारी होती। काही दिवसातच त्या सर्व मुलींना आरके स्टुडिओमध्ये बोलवण्यात आलं, तिथे त्यांच्या रिहर्सल सुरू झाले। नंतर काही दिवसांनी श्री 420 या चित्रपटातील मुडमुडके ना देख मुडमुडके या गाण्याचे चित्रीकरण होणार होते। हे गाणे सिनेमामध्ये अभिनेत्री नादिरा हिच्यावर चित्रित करण्यात आले होते। या गाण्याचे शूट एका हॉटेलमध्ये होणार होते। स्टुडिओमध्येच हॉटेलचा सेट लावला होता। नादिराच्या मागे कोरसमध्ये डान्स करणाऱ्या मुलींमध्ये एक साधना होती। या गाण्याचे चित्रीकरण तब्बल 8 दिवस चालले होते। साधना रोज नटून थटून स्टुडिओमध्ये जात असे आणि घरी आल्यानंतर आपल्या मैत्रिणींना शूटिंगच्या रंजक आठवणी सांगत असे। हे सांगताना साधनाचा चेहरा अभिमानाने मस्त फुलून येत असे। तिच्या मैत्रिणींना देखील साधनाच्या या अनुभवाचा खूप हेवा वाटत असे। चित्रीकरण संपले, आता साधना आणि तिच्या मैत्रिणी श्री 420 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत राहिल्या। 6 सप्टेंबर 1955 या दिवशी श्री 420 हा सिनेमा संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला। साधनाने पहिल्याच आठवड्यात आपल्या 10-12 मैत्रिणींना हा चित्रपट दाखवायचे ठरवले। स्वतः तिकीट काढून या सर्व मुली थिएटरमध्ये श्री 420 हा सिनेमा बघायला गेल्या। सगळ्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती। शेवटी एकदाचे ते गाणे पडद्यावर अवतरले, मुडमुडके ना देख मुडमुडके। साधना आणि तिच्या मैत्रिणी डोळे विस्फारून पडद्याकडे पाहत राहिल्या, पण हाय रे दैवा, साधना कुठेच पडद्यावर दिसली नाही। साधनाला हा मोठा शॉक होता। तिला कळेना नेमकं झालंय तरी काय। चित्रपट संपल्यानंतर मुली तिला चिडवू लागल्या, तू तर मोठ्या गप्पा मारत होतीस, आम्ही हे केलं ते केलं आणि सिनेमात तर तू कुठेच दिसत नाहीस।
साधनाला बिचारीला आता रडू कोसळलं होतं. दुःख अति झाल्यामुळे ती थिएटरमध्येच रडायला लागली. खूपच लज्जित झाली. स्वतःला पडद्यावर बघण्याचे स्वप्न एका क्षणात भंग पावले होते. मित्रांनो, झालं असं होतं की चित्रपटाची लांबी वाढल्याने साधनावर चित्रित केलेला भाग डिलीट करावा लागला होता. त्यामुळे साधना चित्रपटातून गायब झाली. पुढे कित्येक दिवस साधना घरातून बाहेरच पडली नाही, आतल्या आत कुढत राहिली. पण मग तिने विचार केला, यात माझा काय दोष? का म्हणून मी स्वतःला शिक्षा द्यायची? मग तिने निश्चय केला, एक ना एक दिवस मी चित्रपटात जाऊन दाखवणारच. आता अशी भूमिका करणार की माझी भूमिका कोणालाच एडिट करता येणार नाही. आता तिने मनोमन निश्चय केला होता आणि त्या दृष्टीने तिने पावले टाकायला सुरुवात केली होती. मित्रांनो, तिच्या तपश्चर्याला फळ आले आणि 2 वर्षातच 1957 साली आबना या सिंधी चित्रपटात तिला नायिकेची भूमिका मिळाली. हा सिंधी चित्रपट खूप चालला आणि हिंदी सिनेमा निर्मात्यांचे लक्ष साधनाकडे गेले. 1960 साली लव इन सिमला या चित्रपटातून साधनाने हिंदी सिनेमात प्रवेश केला. या सिनेमात तिचा नायक होता जॉय मुखर्जी आणि दिग्दर्शक होते आर के नय्यर. याच आर के नय्यर सोबत साधनाने नंतर लग्न केले. मित्रांनो, आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि अभिनयाने तिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. हम दोनो, मेरे महबूब, मेरा साया, वो कौन थी, आरजू, वक्त, परख, असली नकली, एक मुसाफिर, एक हसीना या सिनेमातून साधना रसिकांच्या दिलावर राज करू लागली. तिच्या कपाळावरील केसांचा साधना कट त्या काळातील मुलींचा. साधना तरुणांच्या दिलाची राणी बनली होती. मित्रांनो, काय योगायोग असतं बघा. ज्या साधनाची स्त्री 420 या चित्रपटातील भूमिका राज कपूरने एडिटिंग टेबलवर कापून टाकली, त्याच साधनासोबत 1964 साली राज कपूरने दुल्हा दुल्हन या चित्रपटात नायकाची भूमिका केली. म्हणजे ज्या नायकाने तिची भूमिका कापली त्याचीच नायिका साधनाने बनवून दाखवली होते. याला म्हणतात हिंमत. मित्रांनो, आज 25 डिसेंबरच्या निमित्ताने, साधनाच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हा एपिसोड मी तुमच्यासाठी केला. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आमच्या नवरंग रुपेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.